ठाकरेंविरोधात अख्खं भाजप तरीही ठाकरे पुरून उरतात मोदी शहा बाळासाहेबांचे उपकार विसरले ठाकरेंनी त्या उपकाराची आठवण करून दिली कितीही डॅमेज केलं तरी ठाकरेंचा तो प्लस पॉईंट शहांना अस्वस्थ करतो सगळं हिसकवूनही ठाकरे संपू शकत नाहीत आणि इथेच मोदी शहा हरतात नेमकं घडलंय काय का गुजरातमध्ये जेव्हा दंगल झाली त्यावेळी नरेंद्र मोदी मुख्यमंत्री होते दंगलीनंतर मोदी हटावं अशी मोहीम सुरू झाली होती आणि त्यावेळी लालकृष्ण अडवाणींनी बाळासाहेब ठाकरेंशी चर्चा केली होती मोदींना हटवायला हवं का अशी विचारणा अडवाणी यांनी बाळासाहेबांना केली आणि त्यावेळी बाळासाहेबांनी म्हटलं होतं त्यांना हात लावू नका मोदींना हटवलं तर गुजरात हातातून गेलं आणि असा सल्ला बाळासाहेबांनी दिलेला होता आणि तोच किस्सा ठाकरेंनी सांगितला उद्धव ठाकरे यांनी इंडियाला एनडीएचा पराभव करावाच लागेल आणि मी करणारच हे होऊ शकतं हे दाखवून द्यावं लागेल असं म्हटलंय तर आज विरुद्ध अख्खं भाजप आहे आता खरं तर उद्धव ठाकरेंकडे आहेच काय पक्ष नाही शिवसेना चोरली चिन्ह चोरलं वडील चोरण्याचा प्रयत्न करताय तरी देखील उद्धव ठाकरेंची भीती का वाटते म्हणूनच असं वाटतं उद्धव ठाकरे ही एकटीच व्यक्ती नाही तर उद्धव ठाकरे म्हणजे बाळासाहेबांचे विचार आहेत असं ठाकरेंनी म्हटलं आहे एकीकाळी शिवसेना प्रमुखांनी दोघांनाही वाचवलं होतं नरेंद्र मोदी अमित शहाना त्यांचे पांग तुम्ही असे फेडताय का आणि मला संपवण्यात तुम्हाला आनंद मिळत असेल तर तुम्ही संपवा बघूया माझे वडिलांचे आशीर्वाद जनतेची सगळी साथ सोबत आणि तुमची ताकद माझ्या पाठीशी आहे मला संपवायचं असेल तर संपवून दाखवा असं खुलं आव्हान सुद्धा उद्धव ठाकरेंनी मोदी शहाना केलंय उद्धव ठाकरे यांची मुलाखत महाराष्ट्रामध्ये नव राजकीय वारे वाहू लागली आहे अनेक महत्वाच्या विषयांना त्यांनी परखडपणे हात घातलाय आणि मुलाखतीच्या दुसऱ्या भागातच ठाकरेंनी अत्यंत मनमोकळेपणाने सांगितलंय आमच्या डोक्यात मस्ती नाही तर आत्मविश्वास आत्म आहे हाच आत्मविश्वास दोन हजार चोवीसला हुकुमशाहीचा पराभव करतील ईडी सीबीआय इन्कम टॅक्स हेच खरे भाजपचे सहकारी पक्ष आहेत त्यांची भीती दाखवूनच विरोधातले पक्ष फोडले जात आहेत हे चांगल्या संस्काराचं लक्ष नाही असं सांगून उद्धव ठाकरेंनी ठामपणे म्हटलंय मी कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही शरण जाणार नाही जिंकेपर्यंत लढत राहीन लोकशाही हायजॅक होतीये इंडिया पक्ष देश वाचवण्यासाठीच निर्माण झालाय असंही ठाकरेंनी म्हटलंय तर सध्या चर्चेत आलेल्या समान नागरी कायद्यापासून जी सुरुवात झाली आहे तर समान नागरी कायद्यावरती सुद्धा बाळासाहेबांच्या हिंदुत्वात राष्ट्र होतं त्यात धर्मांधता नव्हती ओढून ताणून दंगली घडवून राजकारण करणं त्यांना पसंत नव्हतं पण सध्याचं सरकार हिंदुत्वाच्या नावाखाली समान नागरी कायद्यासारखे विषय राजकारणात आणताय का असा सवाल सुद्धा उपस्थित केला तर आत्ताचं हिंदुत्व त्या हिंदुत्वाच्या वा, हिंदुत नावाखाली वाटेल ते खपवायला बघाल तर देशातीलच नव्हे तर जगातील हिंदू कदापि स्वीकारणार नाही आणि हिंदुत्व तपासण्याची वेळ आलेली आहे कारण ज्या पद्धतीने इतरांना अगदी खुलेआम भ्रष्टाचारी म्हणतायत त्यांची विटंबना करतायत आयुष्यातून उठवतायत आयुष्यातून उठवून झाल्यानंतर आपल्या बाजूला मांडीला मांडी लावून बसवतायत तर हे हिंदुत्व नाही आहे तुमचं हिंदुत्व अशा पद्धतीचं नाही असं सुद्धा उद्धव ठाकरेंनी खडे बोल सुनावलेले आहेत तर ज्या गटानं शिवसेनेशी बेमानी केली त्यांचाही तोच आरोप आहे माननीय उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं हिंदुत्वाचा विचार सोडला बाळासाहेबांचा विचार सोडला तर तेच माझं म्हणणं आहे हिंदुत्व म्हणजे काही धूतर आहे का एकाने घातलं आणि सोयीप्रमाणे नेसलं आणि पुन्हा सोडून दिलं हे बेगडी हिंदुत्व आमचं नाही आहे आणि त्यांचे जे काही सगळे धिंडवडे निघत आहेत त्यांच्या कारभाराचे धिंडवडे हे म्हणजे हिंदुत्व नाहीये असं सुद्धा हिंदुत्वाची भाषा उद्धव ठाकरेंनी करून दाखवलेली आहे आणि शिवसेनेचं हिंदुत्व आणि भाजपचं हिंदुत्व हे कसं वेगळं पडत आहे हे सुद्धा उद्धव ठाकरे यांनी दाखवून दिलेलं आहे एकूणच उद्धव ठाकरेंचे जे मुद्दे मांडलेले आहेत ते बघता मोदी शहांना बाळासाहेब ठाकरेंचं विस्मरणच पडलंय का असा सवाल उपस्थित होतोय यावर तुमचं मत कमेंट करा हा मुद्दा आवडल्यास जरूर शेअर करा